कैमरा चालू था उन्होंने नीचे सच्चाई दिस ले लो करना। अभी तुमको इंस्ट्रक्शन देखना पड़ेगा। इंस्ट्रक्शन अरे क्या आग लगा कि क्या किया तुमने? बहुत ही बड़ी वाली आग होगी। पप्पा बाबा चना का करते है छाता चे तेरे ढक्कन अच्छे से लगाया नहीं रात को पानी पी के उधर कितना पानी गिरा था फूलता है पता है क्या ज्यादा पानी रखे हुए तो असे ओरडत राहते बघा आता कॅमेरा चालू होता म्हणून याची सच्चाई दिसली लोकांना असेच ओरडत राहते बरोबर नाही बाई बघ तिला माहित नव्हतं मी कॅमेरा चालू केला आज पहिल्यांदा आज ती माझ्या अगोदर आंघोळ करून बसली आज पहिल्यांदा आयुष्यात नाही ती करते तशी आंघोळ तर आज माईची तब्येत खराब आहे मा आणि पप्पा हॉस्पिटलला गेले और मैंने अरुण को चिल्लाया मेरे को बहुत दुख हो रहा है अरे ही झाडू मारत होती तर अरुण आला पळत घाण पाय घेऊन तर ही त्याला ओरडले तर तो गेला रसून काय माहिती कुठे गेला विचार तर मी पार्सल आणायला गेलतो जस्ट पार्सल आलं आपलं हे स्टिकर आहे वॉलचं ते आपण लावून घेऊ आता पण इकडे बघ बिना आंघोळीचं पण मी स्मार्टच दिसतो तुझ्यापेक्षा बस थोडासा काळा आहे तर गाईज बघा मी किती छान ठेवलाय माझा लाडका माझा प्यारासा घर माझा सोनी असा संसार खेळणं देखील मारेगा तर गाईज जे पसारा इधर का मुझे हटाना आहे जब मूर्ती आ जाएगी तो मैं इधर पे मूर्ती स्थापना करूंगी और ये देखो ये स्टिकर मंगाया था ये वॉल के लिए ये वॉल बहुत ही सोना सोना लग रहा था ना इसलिए तो फिर अभी ये लगाने वाले वॉल सोना सोना लगे वॉल सोना सोना लगे रे हाउ वाज दिस क्या रे आज आज क्या है ये ऐसा क्यों है ये ऐसा ही है तुमको एडजस्ट करके लगाना है टूट का फूट का तुमको अरे यार इतना ये करके लगाना है इसको अभी तुमको इंस्ट्रक्शन देखना पड़ेगा इंस्ट्रक्शन देखना पड़ेगा अभी बहुत ज्यादा मेहनत का काम है यार ये एक नंबर इसपे नंबर से देखो इसपे नंबर से एक नंबर दो नंबर तीन नंबर वही सोचो इतना छोटा कैसे हो गया एक नंबर यो एक नंबर म्हणजे हा आपण आज तर लावू शकतो तिथं भिंतीवर राईट ना काही पण थोडा वरतो नीचे से हाँ ऊपर थोड़ा ऊपर थोड़ा ऊपर थोड़ा ऊपर हाँ बस पैर पोछ के आने का हाँ वेरी गुड नीचे के इस पर बहुत स्ट्रिक्ट हूँ मैं घर के मामले में ये नीचे है हाँ, हाँ लगाने के बाद मिले क्या अभी तर गाईज तुम्ही बघा इकडे कसा वाटतंय आमचं बॉल आधा और बाकी पिंजरा टेढ़ा आहे ते हवा येते म्हणून तो आकडा झालाय अभी हम लोग को इधर पे भी लगाने का ये कैसा लग रहा है ये बताओ तो ये छोटा सा बच्चा हुआ इधर लगा दिया हमने मीटर में से पेड़ उग गया ये तो बहुत ही मस्त लग रहा है अच्छा दिख रहा है थैंक्स फॉर लेटर ना के आता हूं अभी जा तर गाईज जाने जाने आपलं पहिले हे घर कसं होतं ते बघितलं नसेल आता ह्याने थोडस चांगलं व्ह्यू आलाय जाने हे घर पहिले कसं होतं ते बघितलं नसेल तर आपलं चॅनल वरती व्हिडिओ अवेलेबल आहे ट्रान्झॅक्शन व्हिडिओ बघा तुम्ही नक्की म्हणजे तुम्हाला कळेल की आपण काय काय चेंजेस केले आहेत ह्या रूम मध्ये आणि इंस्टाग्राम वरती ज्याने ज्याने फॉलो केले नसेल ते आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे जाऊन फॉलो करा तिकडे पण आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये टच मध्ये राहा डायरेक्ट मेसेज करू शकता काही असेल तर आमच्याशी रिलेटेड तर गाईज आमच्या घरासमोरचं शेत आहे तिकडे आलोय मी बसलोय इकडे खूप शांत वातावरण आहे एकदम मस्त बघा किती सुंदर आहे हे बघा व्ह्यू किती छान आहे इकडचा बघा एकदमच सुंदर सुंदर असा व्ह्यू आहे डॉगी डॉन एकटा फिरतोय शेतात सो मित्रांनो आता आपण चाललोय विहिरीवरती गाडी वॉश करायला घरीच वॉशिंग आमच्या गावातच वॉशिंग सेंटर आहे स्टँड एकदम खाली गेलंय पाण्यामुळे विहिरीवर पोचलो आपण हे आपली विहीर आहे मका घरी राहिले जा तुमच्यापैकी टॉस करा टॉस करायला कॉइन नाही ना आपल्याकडे थांब थांब शॅम्पू आहे माझ्याकडे हो जर हे पडलं
हे पडलं तर हरून जाईन आणि ते पडलं तर झिंग्या जाईन कोण जाईन बघा ना तुम्ही आता कोण जाईन अरे हे बाय ना इकडे दोन याच्यावर आणि हे खाली कोर आहे बर ह्या बघ मो हे झिंगारचं मागा घेऊन चला आता गाडी धुवून घेऊयात फटफट शॅम्पू मिक्स येस सगळं व्हायचं बॉईस गाडी फुली वॉश झालेली आपली एकदम चकचकीत पाणी मारायला जायचंय आता गाईस प्रज्ञाशी बोला तुम्ही काय बनाने वाली आज चिकन अरे मैं मोठी हो गई नाक कितना बड़ा हो गया मेरा चिकन चुलीवरचं चिकन बनवणार ना अरे हे चमकी वाला तिकीट बिंदी लगा आज चुलीवरचं चिकन बनवणार ना पडलं तो मसाला काढून झालेला आहे आणि मला चूल पेटवायची आहे नंतर मला त्याच्यावर तवा ठेवायचा आहे आणि हा हा आणि हा मतलब मिरची कांदा आणि खोबरा भाजायचा आहे तव्यावर मग मी आज चुलीवर चिकन बनवणार आहे सो गाईज आता आपलं जस्ट पाणी भरून झालं आणि प्रज्ञा जी आहे ती चुलीवरती चिकन बनवते आज चुलीवरचं जेवण म्हणजे सुख क्यावर आहे हा आग नाही जल रे हा जला की तू नाही जला अगर तुमने जला दिया तो बहुत बड़ी बात हो जाएगी पागल तुमसे जलेगा वो गाईज आता 5:30 वाजले आहेत संध्याकाळचे आणि आमच्या जेवणाला झाली आहे तयारी हे कापून ठेवलंय सामग्री चला घ्या 10 जन्म लग जायगा हे तुमको जला नाही पाओगे 10 जन्म 10 समजा घ्या गॅस संपला की चूल चूल गॅस संपला की आमच्याकडे पण गॅस संपला नाही आपला आपण असंच बनवतोय आणि हे जाळ जो लागलाय ते माईने लावून दिले नाही अरे बहुत आग लागली तुमने तो हा भाई हा भाई आपण तुम सीख गई हो क्या हो अरे पागल सुपर वुमन रे लगती है उसके लिए कांदाच टाकला हे काय स्वाहा ओम हुम क्लीम क्लीम स्वाहा तेरी और तेरी और गारी है वाग अरे रे रे ऐसे कैसे तू चूल्हा यूज कर सकेगी रे बेटा अभी हाथ से करना क्या ऐसे असं दिसतंय जाम भारी है काही एक नंबर दिसतंय क्या हुआ ऐसे दूर रह के ये करोगे तुम आग उधर जा रही है नारियल तो खाने तो मेरे थैंक यू लसुन दे दिया मेरे को तुमने नारियल दिया लसुन था छोटा लसुन तो बदला ले रही हो क्या मेरे से लसुन खिला के अभी ये क्या किया अभी इसको भी बाहर निकाला तोड़ के मैंने आखा नहीं डाला नहीं तो मेरे ऊपर ही फूट के आ जाता वो पूरा लसुन लसुन हो गया मुंह में उधर किसी और तो जा रही है क्या तो तेल गया तेल
माँ है ना सांगायला स्वाहा मेरे ऊपर ही आ रहा है कुछ रिश्ता है मेरे साथ से ब्रह्मास्त्र हो गया बहुत काला हो गया अरे 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 चमचा लोटना एक दो डायरेक्ट त्या साइड ला लोटना बस चाय बनाओ अभी चूली वाले से चाय तो जाओ ये अंदर क्या हम जलेगा ना उधर गर्म है नहीं जैसे पकड़ मैं भी खतरों के खिलाड़ी A few moments later. अरुण ले उड़ा वेट सुना दूध साइन लाना तो आजू नाला नहीं हमेशा दुकान और दम बस्तो कुटे हाँ आला आला या या ये उड़ा वेट किसका लगता है हाँ क्या दुकान है उधर क्या दुकान है डबल किल एवढा वेळ लागतो का डायरेक्ट आमचा चहा प्यायचा मूड गेला ना एवढा टाइम लावला असतो गाडी धुतल्यावर जम चांगली वाटायला लागते चाय नाव चाय की बारी आज चायला उकळा किती भारी आहे बघा ओफो मी तर भूली गेली काय अद्रक तर का अद्रक कुठे नाला लागले ना ए यार ते लागलं होतं ना इतना जोर दूर से नहीं फूकते पास से फूकते तभी होता है तो अरुण करण तुझे अपेक्षा है कमेंट अरुण करून दाखव तिला तो वह वही लगा शिक जरा शिक कितना ज्यादा आग लगा दिया उसने होशियार है वो इसलिए तो मेरा लाडला है चूल्हे पे करके ये कैसा लग रहा था मुझे बहुत मजा आ रहा है मुझे चूल्हे की चाय बहुत ही ज्यादा पसंद है चुलीवर जो चाय आमच्याकडे अरे गॅस नाही गॅस संपला ना आमचा कसं नाही संपला 2 महिने झाले ना गॅसला असंच बनवतोय हो चुलीवर चहा भारी लागतो म्हणून चुलीवर चहा अच्छा आहे एवढं सुंदर वातावरण बघा सनलाइट चेहऱ्यावरती पडते आहे आणि त्यावर चुलीवरचा चहा हे बघा किती सुंदर वातावरण आहे मित्रांनो शुभच घ्या तुम्हाला आग फिर से जलाओ अरुण तुम जला के दिखाओ ना उसको क्यों बुलाते बार बार रखो एक चल कब आएगा इसको उकड़ी अभी आने वाला क्या किधर अरे क्या आग लगा कि क्या किया तुमने बहुत ही बड़ी वाली आग होगी ए बाबा ये क्या कर रही है तू तो डेंजर वाला सीन कर देगी इधर पे थोड़ा कम होने This boy is my life partner. This helps me a lot. That's why I love him. पापा बोल रहे चाय का बिजनेस डालो क्या चाय है उधर से भी तो आ रहा है ना आग नहीं हाथ जल जाएगा ना उधर से आग आ रहा है तू गाइज ये लड़का मेरी बात नहीं सुनता है आग से रोज खेलता हूँ मैं तुम्हारे गाइज ये लड़का मेरी बात नहीं सुनता है इसको अनफॉलो करो जूम करो अरे जूम करो बाप रे गाइस 6 वाजले आहेत बघा सूर्य एकदम खाली गेलेला आहे मुले क्रिकेट खेळतात तिकडे एक ही बार हुआ था वो अरुण फटाक से करता है देखो देखो देखा तिला येतच नाही तर क्या कर रही हो क्या कर रही हो तड़का देने जा रही हो और क्या अरे मैं क्या बोलूं मेरे को लाल मसाले का डब्बा ओके मैडम क्या बोला घर तुम्हारे पास लाता हूँ ना उसको भी खींच के लेके आ थोड़ा घर अरे थोड़ा घर आसो खींच कर आन भर ओए परेशान हो गया वो
का येते तुम्हाला वहिनी ग्रेवी होना मांगता है भाई, ग्रेवी होगा तभी खाएगा मैं। वहीं कती बार होती है अरे क्या प्रॉब्लम हो ना तो आम्ही आगा मध्ये उड्या खात होतो। मुंह बना के गया हो अभी, हो गया क्या इसका? हो गया क्या? ये रंग क्यों बदल रहा है? लाल का लकड़ी आके ढकेलो फिर उकड़े आएगा। आता याला उकळा आलेला आहे इकडे सुलीवर चाललाय। आपला जेवण झालेला आहे, आता आम्ही खाणार आहे आणि बाय बाय तुम्हाला सगळ्यांना। मी खूप थकली, इधर पे बस सेका हो गए चटके। हाँ चटका लगाए वो सर। गाइस चिली चा जेवण कसं झालं मला माहिती नाही, जब सब खाएंगे तब पता चलेगा सबको कैसा बना है। कम मीठा, कम तीखा, कम क्या कड़वा, ये क्या कर रहे हो आप सर? फिक्स मैंने कहा पूछा, मैंने मांडे क्रिकेट खेल के थक गए। मैंने कहा पूछा मैंने रे थक गए कि तुम संगरानी बाला ना सुना ना टमाना ना इतना सारा कापूस सही भर गया। ये तो पूरा संपत्ति प्रगति। चलो सगळे हेल्प कर फटाफट बाबा कर। चलो वही राज बोला तो सुन ले एवढं किती सारे खेळाम मी डाल लो मत लो मत लो मत अच्छा का मी अरे इतना सारा गिरा दिया इधर पे क्या काय करते ग्लास पडेल ना तर गाईस सर्व कामे झालेले आहेत आणि आता आपलं जेवण पण रेडी आहे आणि खूप भूक लागली। काम केल्यानंतर जेवणाची जी जेवणाचं जे सुख आहे आणि आज चांगलं जेवण बनलंय तर म्हणजे रोजच चांगलं जेवण असतं, जेवणाला नावं नाही ठेवली पाहिजे। जेवण घेऊयात असंच प्रेम राहू द्या आणि थँक्यू सो मच। आम्हाला खूप बरं वाटलं की आमचं घर तुम्हाला बरं वाटलं तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो। आता बाय बाय, टेक केअर, लव यू ऑल, कीप सपोर्टिंग। वेट गाईस, 30,000 सबस्क्रायबर होणार आहेत आपले, लवकर लवकर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि फटफट 30,000 आपले सबस्क्राईब कंप्लीट करून टाका सबस्क्रायबर्स आपले। टू फॅमिली, लव यू, आता बाय, गुड नाईट।